स्वागत आहे सुधाबाबर व्लॉग मध्ये। तर नागपंचमीसाठी खूप छान असं बांगड्याचं कलेक्शन घेऊन आलेली आहे मी। तर ही आहे पिंक कलरची मैटनच्या बांगड्यांचा सट, ही आहे निळा कलर। तर हे दोन डझन बांगडे आहेत आणि त्यामध्ये सहा कलर आहेत, तुम्ही पाहू शकता खूप छान असे कलर आहेत। तर ही आहेत हिरव्या कलरच्या मेहंदी कलर। तर खूप छान हे बांगड्या तुटत नाहीत आणि भरपूर दिवस टेकतात। ऑरेंज कलर तर किती छान डिझाईन आहे आणि खूप छान असं कलर पण आहेत। तर त्याचमध्ये जांभळा कलर। तर आपण हे साडी ड्रेस मॅचिंग करून घालू शकतो आणि त्यामध्ये जे गोल्डन कलर आहेत ते आपण हिरव्या बांगड्यात पण वापरू शकतो। तर ही आहेत गोट डेली यूजसाठी। तर या गोटामध्ये पूर्ण कलर आहे प्रत्येक गोटामध्ये, म्हणजे कुठल्याही साडीवर आपणाला हे मॅचिंग होतं। आणि खूप छान असं स्टोन आहेत वर, डेली यूजसाठी खूप छान आहेत। आणि आपण तीन चार बांगड्याचा सट बनवून पण घालू शकतो वेगळ्या वेगळ्या कलरचं। तर हे पहा लाल पिवळं आणि हिरवं किती सुंदर असा कलर आहे। हे प्लेन कलर मध्ये आहेत डेली यूज साठी आणि हे लहान मुलींच्या आहेत डेली यूजच्या। हा आहे मैटनचा बॉक्स। तर मैटन मध्ये ही थोडीशी वेगळी साईज आहे आणि वेगळी डिझाईन पण आहे, मोठ्या साईज मध्ये आहे हे। हे सहा बांगड्याचा सट आहे आणि वर स्टोन आहेत। तर यामध्ये तीन साईज आहेत। खूप छान अशा आपण साडीवरती किंवा डेली यूज मध्ये करू शकतो, घालू शकतो। आणि हिरव्या बांगड्यामध्ये लग्नामध्ये पण हे खूप छान दिसते। हे पण सट मध्येच आहे, सहा बांगड्याचा सट आहे। कलर किती छान आहे बघा। आणि ह्या लहान मुलींच्या डेली यूज साठी पिवळा कलर। आणि ह्या आहेत आपण असं सिंगल पण वापरू शकतो आणि हिरव्या बांगड्यामध्ये खास करून हे बांगड्या घातल्या जातात। तर गोल्डन कलर आणि वर आहेत स्टोन। तर किती सुंदर अशा बांगड्या आहेत। ह्या आहेत चायना गोट डेली यूज साठी। तर ह्या बांगड्या मला सर्वात जास्त आवडलेले आहेत आणि मी हे डेली यूज करते पहिल्यापासूनच। खूप छान आहेत, एकदम अशा गुळगुळीत आणि वरती शायनिंग पण आहे। आणि ह्या लहान मुलींच्या, म्हणजे एकदम लहान महिना सव्वा महिन्यांच्या मुलींच्या आहेत। ह्या आहेत प्लास्टिक मध्ये लहान मुलींच्या, लहान मुलींचे गोट म्हणजेच कडे कंडे। तर हे चार कलर मध्ये आहेत आणि चार डिझाईन आहेत। तर माझ्या सगळ्यात जास्त आवडलेल्या ह्या मोत्याच्या बांगड्या, तर ह्या एक डझन आहेत। तर आपण कुठल्याही मैटनच्या बांगड्या किंवा प्लेन बांगड्या लग्नातल्या बांगड्यामध्ये हे वापरू शकतो, किंवा असंच हे आपण एका हातात घड्याळ आणि एका हातात एक डझन घालू शकतो। खूप छान, सगळ्यात जास्त आवडलेले आहेत माझ्या। तर यातल्या तुम्हाला नक्की कुठल्या बांगड्या आवडल्या कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद। तर बांगड्याचे फोटो मी पुढे ऍड करत आहे,